मी सोमनाथ आपण पाहतात भारतीय जनता. चिखली तालुक्यातील आशा व गट प्रवर्तक यांचे बेमुदत संप. बुलढाणा चिखली तालुक्यातील आशा व गट प्रवर्तक यांचा दिनांक 15 जून पासून बेमुदत संप सुरू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे, करोनाबाधित औषधा गोळ्या व एक बेड त्यांचा असावा व मृत्यू पावले तर 50 लाखाचा विमा अशा लोकांना मिळावा. आरोग्य विभागाच्या जर जागा निघाल्या तर त्यामध्ये आशा व गट प्रवर्तक यांचा सहभाग असावा. आशा सेविकांना 18,000 रुपये व गट प्रवर्तक 21,000 वेतन श्रेणी लागू करावी व पेन्शन योजना सुरू करावी व कामाचा अतिरिक्त बोजा देण्याआधी यांना मानधन किती मिळेल याचा विचार करावा. 8 ते 12 घंटे वेटबिगार सारखे काम करून योग्य मोबदला नाही मिळाला त्यामुळे संतप्त आशा व गट प्रवर्तक यांनी बेमुदत संप करीत आहे. तरी शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आशा व गट प्रवर्तक यांच्या समस्या सोडवाव्यात असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पंचायत समिती सभापती सौ सिंधुताई तायडे यांना निवेदन देऊन संपाबाबत माहिती दिली व त्यांनी तुमच्या समस्या सोडू याबद्दल आश्वासन दिले व चिखलीचे माननीय आमदार सौ श्वेताताई महाले यांनी सुद्धा फोनद्वारे पाठिंबा दिला. मी गट प्रवर्तक PSC यांत्रिकीकर चिखली तालुका. आम्ही 15 तारखेपासून बेमुदत संपावर आहोत. आमच्या प्रमुख मागणी आहे की आमच्या आशा वर्करला 18,000 मानधन आणि गट प्रवर्तक यांना 21,000 तसेच त्यांचा जो कोविडचा भत्ता आहे तो 500 रुपये करून द्यावा आणि त्यांना जर एखाद्या अशा जर कोरोनाने मृत्यू पावली तर तिला 50 लाखाचा विमा द्यावा तसंच गावामध्ये मान सन्मानाची वागणूक मिळावी आणि ह्या मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाही तर आम्ही बेमुदत संप करणार आहोत. अलका राजपूत BF PSC एकलारा तालुका चिखली. तालुका स्तरीय हे आमचं बेमुदत संप आहे. 15 तारखेपासून आम्ही संपावर आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला 18,000 आशांना पेमेंट पाहिजे आणि करोना काळात 500 रुपये प्रतिदिनी आणि गट प्रवर्तकांना 21,000 रुपये महिना आणि पुन्हा करोनाचा वेगळा निधी पाहिजे प्रतिदिन आणि शासकीय सेवेत रुजू करून पेन्शन योजना सुरू करा. पर्यंत अजून 8 दिवस झाले तर कोणताच विचार केलेला नाही तर या शासनाची अशी विनंती आहे नुसते ते आमच्यावर शाबासकीचा हात देतात. ठाकरे साहेबांची तुम्ही विषय जॉईन केली होती तर ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की माझं तुम्हाला वंदन आहे व नमन आहे. नमन करून तर आपलं पोट तर काही भरणार नाही आणि शासनाने आतापर्यंत याच्यावर 8 दिवस झाले कोणताच निर्णय घेतलेला नाही. शासनाने सांगितलेलं आहे आमची तिजोरी खाली आहे, आम्हाला आर्थिक दृष्ट्या विचार करावा लागेल, आपल्यासाठीच का बरं विचार करावा लागेल.